झी 24 तासनं इतिहास रचला. लोकसभा निकालाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्याआधी झी 24 तासवर तुम्ही पाहताय सर्वात मोठा AI एक्झिट पोल. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झी न्यूज तुमच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा AI एक्झिट पोल घेऊन आलेला आहे. लोकसभेच्या निकालाआधी तब्बल 10 कोटी लोकांची मतं असलेला देशातील सर्वात मोठा आणि पहिलाच AI सर्वे आपण पाहतोय. म्हणजेच सॅम्पलचा आकार किती मोठा आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकताय. मोदी सरकार हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे असं हा AI एक्झिट पोल सांगतोय. NDA जागा घटणार आहेत मात्र मोदी सरकार येणार असं हा AI एक्झिट पोल अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. झी मीडियाचा AI एक्झिट पोलचा अंदाज आहे तो म्हणजे NDAला 305 ते 315 जागा मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी NDAला 352 जागा मिळालेल्या होत्या म्हणजेच जागा घटत आहेत. मात्र नरेंद्र मोदींची हॅटट्रिक होती आहे, NDAचंच सरकार स्थापन होत आहे असा हा AI एक्झिट पोलचा अंदाज वर्तवतो. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. तर इंडिया आघाडी दुपटीपेक्षा जास्त न वाढण्याचा अंदाज आहे मात्र त्यांना विरोधातच बसावं लागणार आहे. इंडिया आघाडीला 180 ते 195 जागा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वेळेला 91 जागाच केवळ इंडिया आघाडीला मिळालेल्या होत्या, इतरांना 38 ते 52 जागा मिळण्याचा अंदाज आहे. आता AI एक्झिट पोल आमचा काय सांगतोय, NDAला 305 ते 315 जागा मिळण्याचा अंदाज आहे म्हणजे मागच्या वेळेपेक्षा NDAच्या जागा घटत आहेत. तर इंडियाच्या जागा वाढत आहेत मात्र तरीही त्यांना विरोधातच बसावं लागणार आहे. इंडिया आघाडीला 180 ते 195 आसपास जागा मिळतील असा अंदाज आहे तर इतरांना 38 ते 52 जागा मिळण्याचा अंदाज आहे. AI एक्झिट पोल काय म्हणतोय, देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याचा अंदाज AI एक्झिट पोल वर्तवतोय. मोदी सरकार हॅटट्रिक करण्याची शक्यता या आकडेवारीतून स्पष्ट होतीये. NDAच्या जागा घटणार आहेत मात्र पुन्हा मोदी सरकार येणार असं ह्या AI एक्झिट पोलचे आकडेवारी तरी सांगते. झी मीडियाच्या AI एक्झिट पोलचा हा अंदाज आहे. NDAला यंदा 305 ते 315 जागा मिळण्याची शक्यता आहे.